देवा, आता आपल्याला कळलं असेल की मी चिंतेत का आहे, त्या दर्पणाचं काय करायचं याचा विचार करावाच लागेल. मुख्य म्हणजे मला काहीच लपवून ठेवायचं नाही. आपण जाणता की मी लपवण्यासारखे असे काहीच करत नाही. अनु माझी भक्त आहे. एका भक्ताला दिलेले वचन पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे. होय देवा, परंतु देवा हा विचार आपण म्हाळसा देवींना कसा समजवणार? आपण जे करणार आहात ते कोणत्याही नववधूला आवडणार नाही. मग काय करायचे असे आपले म्हणणे आहे देवा? विवाहाच्या दिवशी तो दर्पण म्हाळसा देवींपासून दूर राहिला पाहिजे असं काहीतरी करूया. म्हणजे नेमके काय करायचे? आपण म्हाळसा देवींशी त्या सुवर्ण दर्पणातून जेव्हा बोलाल तेव्हा त्यांना असं सांगावं की विवाहाच्या दिवशी तो दर्पण बंद पेटीत सुरक्षित ठेवावा, अन्यथा एवढ्या मोठ्या विवाह सोहळ्यात तो दर्पण कुणाच्या हाती लागला तर ज्याच्या हाती तो दर्पण असेल तो प्रत्येक क्षणी तुम्हाला पाहू शकेल आणि काहीही अशुभ घडू शकेल. पण प्रधानजी, खरंच हे सारं काही करायची आवश्यकता आहे का? देवा, आपण खरंच सांब सदाशिव आहात. खर तर देवा हे सगळं करण्याची आवश्यकता नाही, परंतु हे जर का केलं नाही तर म्हाळसा देवींच्या क्रोधाला आपल्याला सामोरं जावं लागेल. आणि देवा, तो दर्पण कुणाच्या हाती लागला तर काहीही अशुभ घडू शकतं हे तर सत्यच आहे ना? देवा, जेजुरी आणि पंचक्रोशीतील सर्व लोकांच्या वतीने चौडप्पांना आपल्याला काही सांगायचं आहे. देवा, आपल्या आणि म्हाळसा देवीच्या लग्नाला आता कमी दिस राहिलेत. लग्न जवळ आलंय. जेजुरीतल्या समध्या लोकांना असं वाटतंय की आपल्या लग्नात कसंबी करून त्यांचा प्रत्येकाचा हात असावा. त्यामुळं जेजुरीतल्या सगळ्या लोकांच्या वतीनं असं मागणं आहे की आपण गडंगणाला होकार द्यावाची. तुम्हा सर्वांचं माझ्यावरचं प्रेम मला कळत आहे. तुम्ही सांगितलेल्या गडंगणाला मी येईनच, परंतु लक्ष्मीदेवीनी पहिल्या केळवण्याची सर्व तयारी केली आहे. तेव्हा पहिलं केळवण हे लक्ष्मीदेवीच करतील आणि त्यानंतर आपल्या केळवणाला मी नक्कीच येईन. देवा, निस्त गडंगणच नाही तर लग्नाबद्दल बी बोलायचं. नाही, आमच्या देवाचं लग्न आहे, पर कुणाला बी अजून लग्नाची तयारी दिसेना झाली.
आम्ही समदे असताना तुम्ही आमासनी लग्नासाठी काय भी तयारी करू देना असं कसं देवा समदेसनी असं वाटतंय की तुमचं लग्न अगदी थाटामाटात व्हायला पाहिजे बघा देवा आता लोक ऐकेनासे झाले आहेत विवाहासाठी प्रत्येकाला स्वतःहून काहीतरी करायचं आहे विवाहाच्या आधी युद्धामुळे लोकांवर आलेलं संकट आपण दूर केलं मात्र विवाहाच्या पूर्वतयारीसाठी आपल्याला वेळ काढता आला नाही त्यामुळे सगळ्यांना अपराधी वाटत आहे देवा लोकांना त्यांच्या मनातील विवाह भव्य दिव्य व्हावा असंच वाटत आहे देवा आता आपण आपल्या मनात जे आहे ते सगळ्यांना सांगावं तुम्हा सर्वांचं माझ्यावर जे प्रेम आहे ते मला कळतंय तुम्हाला जे म्हणायचंय ते मला कळणार नाही असं कसं होईल परंतु कसलाही सोहळा अथवा उत्सव मी कसा साजरा करू आपल्या सभोवती जी परिस्थिती आहे तिच्याकडे डोळे झाक करून मी आनंद कसा साजरा करू सर्वत्र निराशा गरिबी असताना मी सोन्याची उधळण कशी करू कुठल्याही विवाहासारखाच हा विवाह आहे तुमच्या येण्याने या विवाहाला शोभा येणार आहे तेव्हा पालीच्या पठारावर सर्वजण एकत्र या भूमीवर वेदिका मांडू आकाशाचा मंडप करू तुमच्या देवाला भंडारा लावला की तो सजतो भंडारा हाच त्याचा खरा दागिना आणि उरला प्रश्न विवाहाच्या तयारीचा तर विवाहाच्या विधीसाठी प्रत्यक्ष नवग्रहांना बोलवू सर्व ग्रह नक्षत्र तारे भूमीवर उतरतील सर्व देवी देवता यक्ष गण किन्नर स्वतःहून तुमच्या बरोबरीने या सोहळ्याची शोभा वाढवतील कुठल्याही आमंत्रणाची काय आवश्यकता तुमच्या देवाचा विवाह आहे तुमच्या खंडोबाचा विवाह आहे तुमच्या येण्याने मला आनंद होईल तुमच्या येण्याने हा सोहळा मोठा होईल माझ्या राज्यात कोणाच्याही चेहऱ्यावर दुःख असेल तर मी आनंद साजरा करणार नाही सर्वजण नव्या आशेने उभे राहोत सुखी व्हावेत मग मला आनंद होईल आणि तुम्ही सर्वजण असताना माझा विवाह कसा होणार याची चिंताच नाही मला माहित आहे प्रधानजी लक्ष्मीदेवी आणि आपण सर्वजण हा विवाह उत्तमपणे पार पाडाल
आपण विवाहाबद्दलचं आपलं स्पष्ट मत मांडून सगळ्यांना सत्याची कल्पना करून दिलीत हे एका अर्थी बरं झालं. परंतु देवा, सगळ्यांना आपल्या विवाहाची आस लागली आहे. सगळ्यांना हा विवाह सोहळा भव्य दिव्य झालेला पाहायचा आहे. आपल्या या विचाराने त्यांचा उत्साह काही क्षण का होईना परंतु कमी होईल असं मला वाटतं. प्रधानजी, आपण साक्षात श्री विष्णू आहात. आपण ही जाणता की आपलं आयुष्य व्यतीत करण्यासाठी आज लोकांना कशा प्रकारे झगडावं लागतं. आणि असे असताना मी माझा विवाह सोहळा असा भव्य दिव्य केला तर भविष्यात वधू पित्याला ऋण काढून सण करावं लागेल अशा रूढी लोकांमध्ये येऊ शकतात. भव्य दिव्य विवाह सोहळा करण्याचा हव्यासी लोकांमध्ये वाढू शकतो. आणि असे झाले तर मला आवडणार नाही. मला आपला हा विचार अगदी योग्य वाटतो आहे. परंतु ह्या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की आपला विवाह संबंधितला हा विचार आपण वधू पक्षाला देखील कळवणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक आई वडील आपल्या मुलीच्या विवाहासाठी निरनिराळी स्वप्ने पाहत असतात. स्वतः मुली देखील आपल्या विवाहासाठी उत्सुक असतात. माळसाने देखील स्वतःच्या विवाहाची अशीच स्वप्ने रंगवलेली असणार. आपला विवाह कसा होणार या संबंधात आपल्या मैत्रिणींशी आप्तांशी तिने चर्चा देखील केली असणार. आपल्या या विचाराने माळसाचा कदाचित हिरमोड होऊ शकतो. म्हणजे लक्ष्मीदेवी, आपणही आम्ही हा विवाह सोहळा भव्य दिव्य करावा अशाच मताच्या आहात का? मुळीच नाही. आपल्याला जसा वाटतो तसाच हा विवाह सोहळा करावा याच मताची मी आहे. परंतु तसं असलं तरीही विवाह सोहळा हा वर आणि वधू या दोन्ही पक्षांच्या बोलणीतून संपन्न होतो. त्यामुळे म्हाळसा जर आपल्या विचाराशी सहमत असेल तर आपण म्हणत आहात त्यानुसार हा विवाह सोहळा करायला मलाही चालेल. देवी, मला असं वाटतं की आपण वरपक्षाकडून स्वतः म्हाळसादेवींशी या संदर्भात बोलणी करावीत. नाही प्रधानजी, या संदर्भात मी स्वतः म्हाळसादेवींशी बोलेन. श्री मार्तंड भैरव आणि म्हाळसा यांच्या विवाह क्षणांची सारी सृष्टी वाट पाहत आहे. कृतयुगातील हा विवाह सोहळा नक्कीच अद्भुत होणार. परंतु विवाहा संदर्भात जसे आपले मत विचार आहेत त्याचप्रमाणे ते म्हाळसाचंही असणारच. त्यामुळे मला असं वाटतं की आपण तात्काळ म्हाळसाशी बोलावं आणि आपण दोघं एकत्रितपणे जो काही निर्णय घ्याल त्याप्रमाणे सर्व गोष्टी आनंदाने पार पडतील असं माझं आपल्याला वचन आहे. म्हाळसा, म्हाळसा, बोलावे. आज आपल्याला स्वतःहून माझी आठवण कशी झाली? म्हाळसा, आठवण त्यांची होते ज्यांचं आपल्याला विस्मरण होतं. तुझं तर मला कायमच स्मरण आहे. म्हाळसा, कशी आहेस? मी खूप आनंदी आहे. उद्या विवाहाच्या पूर्वतयारीचा मुहूर्त होईल आणि आमच्या वाड्याचं लग्न घर होईल. काय काय तयारी चालू आहे? बाबांची त्यांच्या पद्धतीने तयारी सुरू झाली आहे, पण कपडे दागिने यांची खरेदी झाली नाही. संपूर्ण प्रवासाचे नियोजन व्हायचे आहे. मुख्य म्हणजे कोणालाही अजून निमंत्रण दिले नाही. उत्तम. आपण काय काय तयारी केली आहे? प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी सर्व तयारी करीत आहेत.
परंतु महासा मला तुझ्याशी अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे. कशा संदर्भात? आपल्या विवाह संदर्भात. जेजुरी आणि पंचक्रोशीतील सर्वांना या विवाह संदर्भात आपला हातभार लावावा असे वाटत आहे. सर्वांनाच हा विवाह भव्य दिव्य व्हावा असे वाटत आहे. परंतु आज राजवाड्यात मी सर्वांशी बोलताना सगळ्यांना माझा हा प्रश्न होता की सगळ्यांना विवाहाची आस आहे की विवाह सोहळ्याची. असा आपल्या सभोवती काय परिस्थिती आहे हे मी तुला सांगायची आवश्यकता नाही. अजूनही रोज अनेक लोक उपाशी झोपतात. ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, अनेकांच्या अंगावर पुरेसे वस्त्रही नाही. आणि असे असताना आपण विवाह सोहळ्यात संपत्तीची उधळण करायची का? म्हणसा आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांनी विवाहाला उपस्थित राहणं ह्यासारखा आनंद नाही. या साऱ्यांच्या साक्षीने तुझ्याशी विवाह करावा आणि तुला जेजुरीला घेऊन यावं अशी माझी इच्छा आहे. हे सगळं ठीक आहे, पण हे लग्न एका सर्व सत्ताधीश अशा राजाचंही आहे. याच विवाहानंतर मी त्याच राजाची म्हणजे आपली अर्धांगिनी होणार आहे. मग हा विवाह राजाला शोभेल असा नको का? माझे बाबा एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यापारी आहेत. त्यांच्या एकुलत्या एका मुलीसाठी त्यांनी लग्न थाटामाटात करावे असे त्यांना वाटणे चुकीचे आहे. नाही, यात त्यांचं काहीच चुकत नाही. मग आपण हा आग्रह का धरत आहात? माझा हा केवळ माझा विचार आहे. माळसा, माळसा तू बोलत का नाहीस? मी काय बोलू? मी विवाहासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार नाहीये हे मला दिसतंय. आपली विवाह तिथे ठरल्यापासून ते आजपर्यंत जितकी विघ्न आली ती मी सगळी सहन केली. पण आपण आत्ता जे बोललात त्यात आपण माझा विचार केला नाही. माझ्या काय भावना असतील, माझी काय स्वप्न असतील हे तुम्हाला मला एकदाही विचारावं असं वाटलं नाही. माळसा, तुझी संमती असल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही. पण मग असे असते तर राजवाड्यात तुम्ही सर्वांसमक्ष तुमचा विचार मांडला नसता. आपला विवाह भव्य दिव्य असेल, डोळ्यांचे पारण फेडणारा असेल असे मला वाटले होते. पण आपण माझे हेही स्वप्न पूर्ण करणार नाही हे मला कळून चुकले आहे. म्हसा मी काय म्हणतो की मला आत्ता या क्षणी तुमच्याशी काही बोलायचे नाही. म्हसा काय म्हणत होते हे मिनिट समजून का घेतलं नाही? त्यांच्याशी बोलताना माझ्याकडून काही अपशब्द तर गेले नाहीत ना? माझ्या बोलण्याने मी त्यांना दुखावले आहे.